मार्गावरील कोलाड चौकात रस्त्याची दुरवस्था, आंबेवाडी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर, प्रवाशी वर्गाच्या जीवाशी खेळू नका असा दिला इशारा. मुंबई गोवा मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळू नका, अधिक आमचा अंत पाहू नका, निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत वेळीच सुधारणा करा, दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोड नव्यानं करा, अर्धवट कामाची दुरुस्ती करावी आणि मनमानी पद्धतीनं काम सुरू आहे यावर कुणाचा वरच असताय का, असा पडलेला प्रश्न त्यांनी समोर आणलाय. तर पडलेल्या खड्ड्यांची तसेच जागोजागी साचून राहत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावा. नव्यानं बांधण्यात आलेल्या आरसीसी गटारांना भगदड पडली आहेत, तर केलेल्या खराब कामांमुळे वाढते अपघात आणि होत असलेली वाहतूक कोंडी, प्रवाशांची हिळसाण, याला जबाबदार कोण, असाही प्रश्न आंबेवाडी कोलाड ग्रामस्थ यांनी विचारलाय. गुरुवारी 11 जुलै रोजी रस्त्यावर उतरून ठेकेदाराच्या विरोधात त्यांनी आंदोलन छेडत येत्या 2 दिवसात दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचं काम पूर्ण करा अशी मागणी करत संबंधित ठेकेदाराला त्यांनी इशारा दिलाय. TV7 मराठीसाठी श्याम लोखंडे, कोलाड, रोहा, रायगड. एका रात्री एक साइड करते पूर्ण म्हणजे जो रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर गेडाम गेडाम कंपनीचे प्रतिनिधी तुम्ही येऊन का करत नाही? पळवाटाकडे आम्ही 2 महिने झाले पावसात होतो. ठेकेदार मंत्रालय नाही बोलले जात, कोण बोलत होता? आम्हाला तुम्ही कशाला पुढे बांधताय? मुलगी मीटिंग झालेली आज मंत्रालयात संदर्भात संदर्भात सांगा आम्ही तसं त्यांना काही इश्यू आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. ज्या लोकांचे जमिनीचे पैसे नाही भेटले, काही लोकांचे काही अडचणी आहे जमिनीचे बाबतीत, या बाबतीत आज इथे धावलेली आहे. मला एवढं माहिती पण राज्यातल्या गुंडाळ पलीकडचा जो आहे त्यांनी सांगितलं ना उद्या रात्री बनवणार आहे. विश्वास आहे तुमच्यावर पण प्रॉब्लेम आला ते वाढ बाकी म्हणजे म्हणले मी उद्या प्रशासनाकडे आम्ही विनंती केली, पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं, परंतु ठेकेदार आता आम्ही तिसऱ्या वेळाही नंतर आम्ही पर्याय शोधून आम्ही याच्यावरचा पर्याय त्याला आम्हाला द्यायचा आहे. जर काय त्यांनी उद्या काम केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने उद्या कायदा हातात घ्यायची वेळ तरी आम्ही कायदा हातात घेऊ. प्रशासनाला ही आमची लास्टची विनंती आहे. कल्याण टोलच्या वतीनं ह्या सगळ्या कामाचा जो आढावा घेतल्याप्रमाणे जर असा विचार केला तर सर्व्हिस रोडचं काम हे उद्या संध्याकाळी चालू करण्याचा प्रयत्न करतोय. जर पाऊस नसेल तर किंवा एखाद दिवस मागे पुढे होऊ शकतो.